महाएम टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा एकोणीसशे सत्तर साली भारतात पहिली मेट्रो कोलकाता येथे धावली आज मे दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार भारतात नऊशे दोन किलोमीटरचं मेट्रोचं जाळं आहे जे भारताला जागतिक पातळीवर टॉप फाईव्ह देशांच्या यादीमध्ये समाविष्ट करणार आहे आज जलदगतीनं भारतात मेट्रो विस्तारते हे पाहता भारत आगामी काही दिवसातच जगात दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं मेट्रो नेटवर्क असणारा देश असेल भारतातील मेट्रो नेटवर्कचा आढावा आजच्या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार महा एम टी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी सध्या जगभरात रॅपिड ट्रान्झिट सिस्टम प्रणाली उभारली जाते यामध्ये मेट्रो रेल्वे सिस्टमला विशेष मागणी आहे मेट्रो रेल्वे सेवा प्रत्येक क्षेत्रांना गतिशीलता आणि कनेक्टिव्हिटीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देते एका अहवालानुसार जगभरात सध्याच्या ऑपरेशनल नेटवर्कच्या लांबीनुसार देशांची रँक ठरवण्यात आली या यादीमध्ये चीन नऊ हजार आठशे सत्तावीस किलोमीटरच्या सत्तेचाळीस मेट्रो सिस्टमसह आघाडीवर आहे चीनं एकोणीसशे एकाहत्तर पासूनच जलद शहरीकरणासाठी सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या भरीव गुंतवणुकीचा हा पुरावा आहे यादीत यूएसए एक हजार तीनशे शहाऐंशी किलोमीटरच्या सोळा मेट्रो प्रणालींसह दुसऱ्या क्रमांकावर आहे तर या यादीत भारत नऊशे दोन किलोमीटर लांबीच्या एकूण मेट्रो नेटवर्कसह तिसऱ्या क्रमांकावर आहे दक्षिण कोरिया आणि जपान हे टॉप पाच मध्ये आहेत ही यादी आधुनिक शहरांना आकार देण्यासाठी मेट्रो रेल्वे प्रणालीची जागतिक पोहोच आणि प्रभाव दर्शवते टॉप पाच मध्ये असलेल्या भारतात मोठ्या प्रमाणावर मेट्रोचं जाळ विस्तारत आहे भारतातील वाढतं मेट्रो नेटवर्क लवकरच जागतिक पातळीवर भारताला दुसऱ्या क्रमांकावर आणेल यात तीळ मात्र शंका नाही या निमित्ताने भारतीय मेट्रोचा इतिहास आणि प्रगतीचा आढावा आपण घेऊयात भारतात सध्या दिल्ली मेट्रो हे देशातील सर्वात मोठं नेटवर्क आहे ज्याची लांबी तीनशे एक्क्याण्णव किलोमीटर आहे हे मेट्रो नेटवर्क जागतिक पातळीवर आठव्या क्रमांकाचं मेट्रो नेटवर्क आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला भारतात पहिल्यांदा कोलकाता येथे मेट्रो धावली ज्याची एकूण लांबी चार किलोमीटर इतकी होती या मेट्रोची बांधणी एकोणीसशे सत्तर मध्ये सुरू झाली यानंतर देशातील मोठ्या शहरांमध्ये मेट्रोचं जाळं विस्तारण्यास सुरुवात झाली यात बेंगलोरमध्ये दोन हजार अकराला ला दोन हजार चौदाला चेन्नईमध्ये दोन हजार पंधराला ला हैदराबाद मध्ये दोन हजार सतराला ला लखनौमध्ये दोन हजार सतराला ला आणि अहमदाबादमध्ये दोन हजार सतराला पहिली मेट्रो धावली आजही कानपूर मेट्रो आग्रा मेट्रो नागपूर मेट्रो पुणे मेट्रो मुंबई मेट्रो लाईन टू ए आणि सात मेट्रो तीन यासारखे महत्त्वाचे मार्ग कारण झाले आहेत सध्या देशात सतरा मेट्रो मार्गिका धावतात एका अहवालानुसार दोन हजार तीसपर्यंत भारतात पंधराशे किलोमीटरचं मेट्रोचं जाळं विस्तारलेलं असेल हे पाहता भारत जागतिक मेट्रो उभारणीच्या स्पर्धेत बरीच प्रगती साधेल प्रत्येक मेट्रो सिस्टममध्ये वाढत्या लोकसंख्येनुसार वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणं आवश्यक आहे दिल्ली मेट्रोना दररोज चार पॉईंट बासष्ट लाख नागरिक प्रवास करतात भारतीय मेट्रो जाळ्याचा विचार केल्यास भारतात आठ ते दहा मिलियन लोक दररोज मेट्रोनं प्रवास करतात दोन हजार तीस पर्यंत ही आकडेवारी वीस ते तीस मिलियनच्या घरात असेल असा अभ्यास सांगतो भारतात एलिवेटेड मेट्रो प्रकल्प बांधण्यासाठी प्रति किलोमीटर अडीचशे ते तीनशे कोटी रुपये इतका खर्च येतो तर भूमिगत मेट्रो बांधण्यासाठी प्रति किलोमीटर पाचशे ते सहाशे कोटी रुपये इतका खर्च येतो तर ग्रेड मेट्रो बांधण्यासाठी दीडशे ते दोनशे कोटी प्रति किलोमीटर इतका खर्च येतो मेट्रो प्रणालीनं चीन हाँगकाँग भारत पॅरिस लंडन इत्यादी देशांनी सार्वजनिक वाहतूक आणि रहदारी समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपली कार्यक्षमता आणि परिणामकारकता सिद्ध केली आहे आता मेट्रो मेट्रो प्रकल्पांचे फायदे मास परिणाम ट्रान्झिट प्रणाली लोकांच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं जलद सुरक्षित आणि सुलभ करतात यामुळे त्या शहरातील आर्थिक क्रियाकलाप सामाजिक समता आणि स्थानिकांचं जीवनमान उंचावते मेट्रोच्या अखंडपणे भूमिगत जमिनीवर किंवा पृष्ठभागावर मार्गक्रमण करण्याच्या शक्यतांमुळे मेट्रो रेल्वे प्रणाली गर्दीच्या भागांना शहराच्या इतर भागांशी जोडते यामुळे लोक वैयक्तिक वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतूक प्रणालीकडे वळतात चांदणी चौकातील चा दाट भागापर्यंत दिल्ली मेट्रोची पोहोच मुंबईच्या उदरातून दक्षिण मुंबईकडे होणारा प्रवास हे याचं उत्तम उदाहरण आहे त्यासोबतच रस्ते वाहतूक अपघातांच्या घटनांमध्ये देखील यामुळे लक्षणीय घट होते मास रॅपिड ट्रान्झिट प्रणाली त्यांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये छोटे व्यवसाय आणि स्टार्टअप्स अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतात त्याचवेळी ही प्रणाली एकूण आर्थिक क्रियाकलाप वाढवते आणि समाजातील कमी प्रभावशाली वर्गाला वाढत्या आर्थिक क्रियाकल्पांमध्ये सहभागी होण्यासाठी सक्षम करते उदाहरणार्थ जास्त अंतरावर असलेल्या स्त्रिया आपल्या कार्यालयापर्यंत सुरक्षित पोहोचू शकतात कारण मेट्रो त्यांना घर आणि कामाच्या ठिकाणादरम्यान सुरक्षित आणि जलद प्रवासाचा मार्ग प्रदान करते एम आर टी एस केवळ महिलांनाच नाही तर वृद्ध आणि शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना देखील असुरक्षित वर्गांना देखील लाभदायक आहे आर टी एस ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटसाठी देखील मोठा वाव प्रदान करते निवासी व्यावसायिक आणि विश्रांतीचे ठिकाणे मेट्रो स्थानकापासून चालण्याच्या अंतरावर केली जातात ज्यामुळे वैयक्तिक वाहतूक वापरण्याची आवश्यकता कमी प्रमाणात होते ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट फ्रेमवर्कमध्ये मेट्रो स्थानकं शॉपिंग कॉम्प्लेक्स हॉटेल्स कॅफे मल्टिप्लेक्स इत्यादींसाठी ते क्षेत्र हब म्हणून विकसित केलं जाऊ शकते यामुळे नागरिकांना प्रवास करणं सुलभ होत मेट्रो प्रकल्पांचे आर्थिक व्यवहार्यता देखील यामुळे सुधारते दिल्ली मेट्रो प्रकल्प हा जगातील पहिला युनायटेड नेशन्स कार्बन क्रेडिट मिळालेला प्रकल्प आहे कारण दिल्ली मेट्रोनं संचालन सुरू झाल्यापासून प्रतिवर्ष सहा लाख तीस हजार टन कार्बन उत्सर्जन रोखलं आहे आज जगभरातील उद्योग हरित आणि अधिक पर्यावरणपूरक जबाबदार असे दीर्घकालीन शाश्वत काम करण्याच्या पद्धतींचा वापर करतात निर्माणाधीन मेट्रो प्रकल्पातून हजारो स्थानिकांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतात एकट्या मुंबईचा विचार केल्यास मेट्रो प्रकल्पातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे एक लाख रोजगार निर्माण झाले आहेत मेट्रो सुरू झाल्यावर देखील या मेट्रो संचलनासाठी स्टाफची आवश्यकता असते मेट्रो स्थानकांवर फूड कोर्ट निर्माण होतात भारतातील नागरिकांचं जीवनमान उंचावून त्यांना जागतिक स्तरावरील पायाभूत सुविधांचा लाभ घेता यावा यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं अद्ययावतीकरण जलद प्रवासाला चालना देण्यासाठी भारतात विविध प्रकल्पांची कामं सुरू आहेत भारत पायाभूत सुविधा क्षेत्रात करत असलेली ही गुंतवणूकच भविष्यातील विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठीचा एक पदपद आहे येत्या काही वर्षात आठ शहरांमध्ये त्यांचं पहिलं मेट्रो प्रकल्प निर्माणाधीन आहेत आणि त्यात आग्रा भोपाळ इंदोर कानपूर मेरठ नवी मुंबई पाटणा आणि पुणे यांचा समावेश आहे कोइंबतूर देहरादून गोरखपूर गुवाहाटी जम्मू कोझिकोड प्रयागराज श्रीनगर तिरुअनंतपुरम वाराणसी विजयवाडा आणि विशाखापट्टणम यासह आणखी अनेक शहरं येत्या काही वर्षात त्यांचं पहिले मेट्रो प्रकल्प मंजूर करून घेऊन ते प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नशील असतील हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मा एम टी फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट एम टी डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद